पुणे शहरामध्ये बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणारे दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची येरवडा जेलमध्ये ओळख झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी पुणे शहरात पुन्हा घरफोडी करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये वारजे माळवाडी, उत्तमनगर, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, सहकारनगर, दत्तवाडी, फरासखाना, विश्रामबाग, खडक, शिवाजीनगर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या दोघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रज चौकातून अटक केली आहे. प्रमाण वाढत होतं, त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून विशेष टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि त्या विशेष टीमला मिळालेल्या माहितीवरून दोन आरोपींना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. या दोन आरोपी जे आहेत हे गजलाल मोतीलाल वर्मा म्हणून एक आरोपी आहे आणि दुसरा गणेश रती राणा हा एक आरोपी आहे. या दोन आरोपींकडून पुणे शहरातल्या विविध पोलीस स्टेशनचे 23 गुन्हे निष्पन्न झाले असून त्यामध्ये 12,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींवर कुठले पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत? या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि पुणे शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गजराज मोतीलाल वर्मा याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे गणेश रती राणा या आरोपीवर सुद्धा बन गार्डन, चंदननगर, हिंजोळी, उत्तमनगर आणि सिंहगड रोड या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. थँक्यू.